अब्दुल कलामांनी अपयशाविषयी खूप चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. अपयश येणं, फेल्युअर येणं किंवा परिश्रमानंतर सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला यश हाती लागत नाही म्हणजे तुम्ही फेल झालात, तर फेल या शब्दाचा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे FAIL, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. असाच घ्यायचा असतो. छान आहे. किंवा जेव्हा तुम्ही हे करत असताना कुठेतरी तुम्हाला शेवट दिसतोय, शेवट काहीच नाही, फेल्युअरच आलेला आहे, परंतु शेवट शब्दाचा अर्थ त्यांनी इतका छान सांगितला. शेवट म्हणजे एंड, ई एन डी एंड, म्हणजे एफर्ट्स नेव्हर एंड. अरे वा, प्रयत्नांचा कधीही शेवट नसतो. प्रयत्न हे करत राहायचं असतं आणि हे करत असतानाही जर समोरून तुम्हाला कुठून नकार मिळालेला आहे, नकार म्हणजे नो, तर नो या शब्दाचाही त्यांनी खूप सुंदर अर्थ सांगितला. नो म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही इतकं छान प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला असं वाटतं की हे सगळं संपलं, शेवट नाही, शेवट काहीच नाही, एफर्ट्स तुमच्या प्रयत्नांचा शेवट कधी होत नसतो. जसं आपण म्हणतो की एव्हरी एंड हॅज अ न्यू बिगिनिंग. न्यू बिगिनिंग, बरोबर. म्हणजे तुमच्या प्रयत्नांचा शेवट तर होत नाही, परंतु तुम्हाला त्याच्यातून शिकवणही भेटलेली आहे आणि एक नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, नवीन काहीतरी करण्याचा एक चान्स तुमच्या पुढे उभं राहिलेला आहे. आणि जर अशा ह्या नकारात्मक शब्दांचा तुम्ही सकारात्मक अर्थ उचललात तर जीवनामध्ये तुमच्या मनाला उभारी मिळेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने उंच भरारी घेऊ शकाल.